हां हॅलो डॉक्टर अभय का. नमस्कार सर, मी डॉक्टर आकाश बोलतोय, ओळख आहे का? आकाश, अरे काय बोलतोयस तू? नाही काय ना सर, आजकाल तुमच्याशी बोलणं सुद्धा खूप अवघड होऊन बसलंय. तुम्ही प्रत्यक्ष भेटणं वगैरे म्हणजे आमच्यासारख्यांसाठी फॅन्टसीच झाली ना सर. कम ऑन आकाश, अरे पुरे आता. अरे काय पुरे आता, तुझ्याशी ना हे खरं तर असंच बोलायला पाहिजे. अरे मित्रा आहेस कुठे? हां मध्ये 2 दिवस हॉस्पिटलला दिसलास, नंतर पुन्हा गायब. प्रथमेशच्या क्लिनिक सारखा इकडे सुद्धा राजीनामा दिलायस की काय? अरे कम ऑन आकाश, असं कसं सोडेन मी? अरे वो तो पहला प्यार है अपना. क्या बात है, मग येत का नाही आहेस? अरे सध्या आपल्या नर्सिंग होमचं काम सुरू आहे ना जोरात. तुला सांगतो, दिवसाचे 24 तास कमी पडतात रे. अरे सगळ्या आघाड्यांवरती मलाच एकट्याला लढायला लागतंय. म्हणजे तसं कोणी जाणकार माणूसही नाही ना माझ्या ओळखीचं या क्षेत्रातलं. म्हणजे त्याच्यावरती असं भिस्त सोपण्यात पण अर्थ नाही नवखा माणूस आपण अपॉइंट करून. त्यामुळे मग सगळीकडे मलाच बघावं लागतं. अरे जाम दमायला होतं रे, जीव मेटाकुटीला आलाय. म्हणून म्हटलं की जेवढं माझ्या एकट्याच्याने होत आहे तेवढं मी नेतो रेटून. मग अजून बरंच काम बाकी आहे का? नाही बरंच काम नाही आहे, जवळजवळ होत आले ते. म्हणजे आता फिनिशिंग वगैरे चालू आहे. पण आकाश, अरे एवढं पेपर वर्क आणि एवढ्या फॉर्मॅलिटीज असतात ना, वाट लागते रे. घरी जातो ना तेव्हा इतका थकून गेलेला असतो दिवसभरच्या कामाने की पडल्या पडल्या मेल्यासारखा झोपतो मी. पण आपलं स्वतःचं नर्सिंग होम उभं राहणार ही कल्पनाच नवी उभारी देते रे प्रत्येक वेळी. आता येत्या काही दिवसात नर्सिंग होमचं उद्घाटन करायचं आहे. दादानी ह्या 15 दिवसात ते काही 2-3 दिवस दिलेत काढून. येत्या 15 आठवड्यात? म्हणजे मी नसणार ओपनिंगला का रे? अरे मी US ला चाललोय ना, IMC चं इन्व्हिटेशन आहे सेमिनार साठी. ग्रेट, कॉंग्रॅट. आणि फर्स्ट क्लास वास पेपर, म्हणजे तुझा अर्धा चांगलाच होणार म्हणा, खात्री आहे मला. थँक्स अँड विश यू ऑल द बेस्ट. अरे असं फोनवरती कशाला विश करतोय, प्रत्यक्षात येऊन कर ना. म्हणजे आकाश, तू येईपर्यंत मी माझ्या नर्सिंग होमचं उद्घाटन पोस्टपोन करतोय. वेडायस का तू? काहीतरीच काय? अरे अभयच्या नर्सिंग होमचं उद्घाटन आकाश शिवाय होणं शक्य आहे का? माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही रे, माझ्यासाठी करतोय मी हे सगळं. अरे तुझ्या डोळ्यातला आनंद बघितल्याशिवाय मला माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटणारच नाही. सो आकाश लवकर ये तू, मी वाट बघतोय तुझी. ओके. आणि तू कुठे जाणार म्हणालास? DC ला ना. मग पावनीला भेट आणि तिला म्हणावा मेल कर जरा, हल्ली खूप आळशी झाले रे. ओके बाय.